खरं तर उपमुख्यमंत्री पद हे भारतीय राजकारणात अनावधानानं आलेलं आणि राजकीय सोयीसाठी निर्माण झालेलं पद. अनेक वर्षापासून महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पद भूषवण्याची परंपरा आलेली आहे. मात्र हे पद कसं निर्माण झालं आणि उपमुख्यमंत्र्यांना नेमके कोणते अधिकार असतात, घटनेमध्ये उपमुख्यमंत्री पद अस्तित्वात आहे का आणि आत्तापर्यंत उपमुख्यमंत्रीपदाचा इतिहास नक्की काय आहे, याबद्दल सविस्तर आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलविंदासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. उपमुख्यमंत्री हे संवैधानिक पद आहे का? तर मुळात भारतीय राज्यघटनेत उपमुख्यमंत्रीपदाची कोणतीही तरतूद नाही. राज्यघटनेतील अनुच्छेद 163 आणि 164 मंत्रिमंडळाशी संबंधित आहेत. अनुच्छेद 163 हे मंत्रिमंडळाच्या स्थापनेसंदर्भात आहे, तर अनुच्छेद 164 ही मंत्र्यांची नियुक्ती, त्यांचा कार्यकाळ, पात्रता, वेतन आणि शपथ या संबंधित आहेत. अनुच्छेद 164 राज्यपाल हे मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतात, तसेच मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार ते इतर मंत्र्यांचीही नियुक्ती करत असतात. यावरून उपमुख्यमंत्री हे पद राजकीय सोयीनुसार निर्माण करण्यात आल्याचं आपल्या लक्षात येईल. मुळात उपमुख्यमंत्री पद हे कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचे समजले जाते, त्यानुसार त्यांना वेतन, भत्ते आणि अधिकारी असतात. भारतातील पहिले उपमुख्यमंत्री बिहारमधील अनुग्रह नारायण सिन्हा हे होते. त्यानंतर अनेक राज्यांमधील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद दिसून आलं. बिहारमध्ये अनुग्रह नारायण सिन्हा 1957 म्हणजेच त्यांच्या निधनापर्यंत उपमुख्यमंत्री राहिले होते. आणि या उपमुख्यमंत्रीपदाला महाराष्ट्रात कधी सुरुवात झाली आणि कोणकोण आत्तापर्यंत मुख्यमंत्री होते हे आत्ता आपण यामध्ये जाणून घेऊ. 1978 महाराष्ट्रात आघाड्या युत्यांचं राजकारण सुरू झालं आणि आणीबाणी मागे घेतल्यानंतर देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या. पाठोपाठ काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही झाल्या, त्यात महाराष्ट्रही होता. इंदिरा गांधी यांना आणीबाणीमुळे देशभरातून होणारा विरोध लक्षात घेता पक्षांतर्गत चलबिचल सुरू झाली होती. काँग्रेसमध्ये फूट पडली. देश पातळीवर यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधींचं नेतृत्व झुगारून चव्हाण रेड्डी काँग्रेसची स्थापना केली. यशवंतराव चव्हाण हे संस्थापक असल्याने शरद पवार अपरिहार्यपणे रेड्डी काँग्रेसमध्ये दाखल झाले. रेड्डी काँग्रेस वगळता इंदिरा गांधींसोबत राहिलेल्या पक्षाला इंदिरा काँग्रेस म्हटलं जाऊ लागलं. या इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते होते नासिकराव तिरपुडे. देश पातळीवरील काँग्रेस फुटीमुळं महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं पार कोलमडून गेली होती. पर्यायाने या सगळ्या घडामोडींचा परिणाम 1978 विधानसभा निवडणुकीत सुद्धा झाला. इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लढले. त्यात जनता पक्षाची मोठी लाट होती. महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे सांगतात 1978 विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्या. आणीबाणीमुळं इंदिरा गांधींवरील जनतेचा राग एव्हाना कमी झाला नव्हता. याचा फटका जसा इंदिरा काँग्रेसला बसला तसा चव्हाण रेड्डी काँग्रेसला सुद्धा बसला. परिणामी जनता पक्षाने 99 महाराष्ट्रात यश मिळवलं आणि इंदिरा काँग्रेसला 62 तर रेड्डी काँग्रेसला 69 फक्त मिळाल्या. वसंतराव नाईक हे जरी रेड्डी काँग्रेसमध्ये असले तरी त्यांचे विदर्भातले बरेचसे समर्थक आमदार इंदिरा काँग्रेसमध्ये होते, त्यामुळे त्यांनी इंदिरा गांधींशी बोलणी करून दोन्ही काँग्रेस मिळून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करावी अशी विनंती केली. इंदिरा गांधी महाराष्ट्रातल्या पहिल्या वहिल्या आघाडीसाठी राजी झाल्या. आघाडीच्या या सूत्रानुसार 7 मार्च 1978 रोजी वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तर इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्रातील तत्कालीन नेते नासिकराव तिडपुडे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री विराजमान झाले. असं म्हणतात की इंदिरा गांधी आघाडीसाठी तयार झाल्या, परंतु महाराष्ट्रातले त्यांचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या नेत्यांनी आपलं वर्चस्व कायम राखण्यासाठी धडपड सुरू केली होती. त्यात अग्रेसर होते नासिकराव तिरपुडे, त्यामुळे त्यांची समजूत उपमुख्यमंत्रीपदावर काढण्यात आली. ही होती सुरुवात उपमुख्यमंत्रीपदाची. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का बघा, किंवा तुम्हाला आठवत आहे का बघा, की महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलेला एखादा नेता मुख्यमंत्री झाला आहे का? आठवून बघा, एकही नेता उपमुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्री कधी झाला नाही. आता आपण महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपदच कायम चर्चेत राहिले या पदाचा इतिहास पाहता, त्यासोबत चिकटलेली काही राजकीय अंधश्रद्धा, सोयीचं पद म्हणून झालेली टीका आणि त्यातून वाद, या सर्वांमुळं उपमुख्यमंत्रीपदाच्या इतिहासात डोकावणं महत्त्वाचं आहे. नासिकराव तिरपुडे यांच्या नंतर म्हणजे 1978 आजपर्यंत 8 नेते उपमुख्यमंत्री झाले, ते जाणून घेऊ आपण ग्राफिकच्या माध्यमातून.
1978 जुलै 1978 पर्यंत इंदिरा काँग्रेसचे नाशिकराव त्रिपुडे, जुलै 1978 ते 1980 पर्यंत समाजवादी काँग्रेसचे सुंदरराव सोळंके, फेब्रुवारी 1983 ते मार्च 1985 काँग्रेसचे रामराव अधिक, मार्च 1995 ते ऑक्टोबर 1999 भाजपचे गोपीनाथ मुंडे, ऑक्टोबर 1999 ते डिसेंबर 2003 राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, डिसेंबर 2003 ते ऑक्टोबर 2004 राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील, नोव्हेंबर 2004 ते डिसेंबर 2008 राष्ट्रवादीचे RR पाटील, डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010 राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012 राष्ट्रवादीचे अजित पवार, ऑक्टोबर 2012 ते सप्टेंबर 2014 पुन्हा राष्ट्रवादीचे अजित पवार, 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 पुन्हा राष्ट्रवादीचे अजित पवार। पहाटेचा शपथविधी महाराष्ट्रात गाजला त्यावेळी अजित पवार आणि तेव्हा ते आत्तापर्यंत अजित पवारच। उपमुख्यमंत्रीपद हे नेहमीच युत्या आघाड्यांच्या राजकारणासाठी सोयीचं पद राहिले। कधी सत्ता जाण्याच्या भीतीपोटी, कधी सत्ता स्थापनेतली एखादी अडचण दूर करण्यासाठी, काही ठिकाणी सहमतीतून, काही ठिकाणी वेळ मारून नेण्यासाठी, तर काही ठिकाणी सोयीचं राजकारण म्हणून हे पद वापरण्यात आलं। मात्र महाराष्ट्राच्या सत्तेचा इतिहास असा राहिला आहे की जो नेता उपमुख्यमंत्री बनला तो कधीच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला नाही। हा केवळ योगायोग समजावा की राजकीय अंधश्रद्धा, आणि इथून पुढेही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होऊ शकत नाही असंही आपण ठामपणे सांगू शकत नाही। उपमुख्यमंत्री म्हणजे आघाड्यांच्या राजकारणातलं महत्त्वाचं पद आहे, कारण ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री, असं असलं तरी कमी जागा असलेल्या पक्षातल्या मोठ्या नेत्याची वर्णी उपमुख्यमंत्रीपदी लागते, म्हणजे एका अर्थी संबंधित पक्षातील तो सर्वोच्च नेता असल्याचं शिक्कामोर्तबही या पदामुळं होतं। उपमुख्यमंत्रीपद आणि त्याचा इतिहास बदलतो का, हा येणारा काळच ठरवेल। महाराष्ट्राचा आगामी उपमुख्यमंत्री आजवरचा इतिहासपासून मुख्यमंत्रीपदी विराजमान होतो का, हे आगामी राजकीय घडामोडीवर ठरणारच आहे। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।